मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन सुरू झालंय. पोलादपूरला हे आंदोलन झालं. हातात काळे झेंडे आणि निषेधाचे फलक घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी तयार करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रखडलेलं काम यामुळे कोकणवासियांकडून निषेध नोंदवण्यात आला. सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्त टळवण्याचा नवरात्रोत्सवाचा मुहूर्त जवळपास निश्चित झालाय. खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डीजीसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनी या सर्वांशी संपर्क साधल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्यात येणार आहेत. तसंच गणेशोत्सव काळात 5 दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी केली आहे. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यानं लोक खरेदीसाठी बाहेर पडली आहेत. मात्र यावेळी खरेदी दरम्यान लोकांना कोरोनाचा विसरही पडलेला दिसून आलाय. मास्क बऱ्यापैकी लोकांनी घातले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. राज्यात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. उत्तर पुणे जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून गणेश मूर्त्यांना रंगाचा शेवटचा हात देण्यासाठी लगबग सुरू आहे. कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. तर लहान गणेश मूर्तींना पसंती दिली जाते. जालना तालुक्यातील हडप सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. एका तासात जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जळगाव, मोजपुरी, मिरखेडा, वडगाव, भेळपुरी परिसरात हा पाऊस झाला. शेतात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिसरातील कपाशी, मूड, उडीद, सोयाबीन, तुरीचं पीक वाहून गेलंय. तर परिसरातील द्राक्ष बागांनाही या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलाय. जालन्यातील अंबडमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गलाटी नदीला पूर आला. पुरामुळे गलाटी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागलाय. वडीगोद्री महसूल मंडळात 175 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. बीड जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जनेसह पुन्हा मुसळधार पाऊस झाला. पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. नदी नाले तुडुंब भरले आहेत. अंबाजोगाई, वडवणी, गेवराई, माजलगाव या तालुक्यांना पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेली सिंदफणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे सिंदफणा धरण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. कुकडगाव परिसरातील सिंदफणा नदीचं हे अक्राळ विक्राळ रूप पाहायला मिळतंय. माढा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सीना नदीला पूर आलाय. दारफळ आणि परिसरातील गावात पाणी साचलं होतं. या पावसामुळे ऊस, उडीद पिकांचं मोठं नुकसान झालं. लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसला. रेणापूर देवणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. मांजरा, रेणा, तावरजा, देवा, तेरणा नद्या प्रवाहित झाल्या. देवणीमध्ये वीज पडून बालाजी बेहुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रेणापूर, घनसरगाव, खरोळा बॅरेजेसचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नदी नाले पुढे तुडुंब भरून वाहिले. या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात 7 वर्षाची चिमुरडी वाहून गेल्याची घटना घडली. कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डीतल्या ओढ्याला आलेला पूर पार करून घरी परतत असताना हा प्रकार घडला. जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबडमधील व्यापारी संकुलात पाणी शिरलं. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दुकानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू आहे. मुसळधार पावसामुळे गलाटी नदीलाही पूर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर पाऊस झाला. कळंब तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले या पावसामुळे प्रवाहित झाले असून मांजरा धरणात 50% पाणी साठा जमा झालाय. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालंय. तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, लोहारा, परंडा तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाला. मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पूर्णाचे 9 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत. त्यातून पूर्णा नदीपात्रात 241.56 घनमीटरनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, रिसोड आणि कारंजा तालुक्यात पावसानं रात्रभर हजेरी लावली. तर सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे पिकांना फटका बसला असून शेंगाही काळ्या पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात बटाट्याची प्रचंड आवक वाढली आहे. उत्तरेकडील राज्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी शीतगृहात साठवलेला बटाटा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली. बटाट्याची आवक वाढली असली तरी बाजारात बटाट्याला फारशी मागणी नाही, त्यामुळे घाऊक बाजारात बटाट्याचे दर प्रति किलो 20 ते 25 रुपये झाले. बाजारात विविध ठिकाणांहून होणारी शेंगदाण्याची आवक घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावात दर्जानुसार क्विंटल मागे 800 ते 1200 रुपयांची वाढ झाली. गणेशोत्सवापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. देशभरात 24 तासात 42,000 अधिक रुग्ण वाढले आहेत, तर दुसरीकडे रिकव्हरी रेट मात्र चांगला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडाही 4 लाखांहून अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.42% आला आहे. गर्दी करू नकाचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं असतानाही त्यांच्याच आदेशाला शिवसेनेच्या आमदारांना हरताळ फासला. सोलापुरातील सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची खवासपुरी या गावात चक्क भर पावसात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला मोठी गर्दी झाली होती. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती, तर अनेक नागरिक या ठिकाणी विना मास्कही होते. ज्या मंगल कार्यालयात हा मेळावा घेण्यात आला ते कार्यालय आणि व्यासपीठ तर गर्दीनं खचाखच भरलेलं होतं. राज्यासह मुंबईत लसीकरणानं विक्रम नोंदवलाय. राज्यात आतापर्यंत 6,27,00,000 लोकांचं लसीकरण झालेलं आहे, तर मुंबईतही शनिवारी संध्याकाळपर्यंत 12 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रानंही विक्रमी कामगिरी केली आहे. तीव्र डायबिटीस आणि ऑक्सिजनची गरज भासलेल्या म्युकर मायकोसिस रुग्णांचे मृत्यू अधिक झाले आहेत. राज्यातले 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सर्वेक्षणातून हे उघड झालंय. 13% म्युकर मायकोसिस ग्रस्तांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झालाय. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातली ही घटना आहे. 3 सप्टेंबरला या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान केंद्र सरकारची टीम केरळमध्ये दाखल झाली आहे. ही टीम मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी पोहोचले. सकाळी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली आणि मित्रांसोबत प्रकल्पाच्या अलिजनच्या प्रवेशद्वारातून ताडोबा सफारीचा आनंद लुटला. शनिवारी सचिनने मदनापूर प्रवेशद्वारातूनही सफारी केली होती, मात्र दोन्ही सफारींमध्ये त्यांना अद्याप व्याघ्र दर्शन झालं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बॉलिवूड स्टार संजय दत्तनं नितीन गडकरींची भेट घेतली. विदर्भात चित्रनगरी साकारण्यासाठी त्यांनी रामटेकजवळच्या खिंडसी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचीही भेट घेतली. अमरावतीत भर रस्त्यात बाईक चालकानं गोंधळ घालून पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. बाईकला कारची धडक लागल्यानं इम्रान खान या व्यक्तीनं गोंधळ घालून अर्धा तास ट्रॅफिक जॅम करून ठेवला आणि इम्राननं रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांशी अरेरावी करून वादही घातला. त्यावेळी पोलिसांनी इम्रानला चोप देत ताब्यात घेतला. नागपुरातील कन्हान नदीत 5 जण बुडाले. नदीकाठच्या अम्माची दर्गा लगतच्या घाटाजवळ ही दुर्घटना घडली. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातून 10 जण उरसात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यातील 5 जण अंघोळीसाठी सकाळी नदीत उतरले, मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यात हे 5 जण बुडाले. जळगावात बनावट चावीचा वापर करून भावानंच बहिणीच्या घरात चोरी केली आहे. दागिने आणि 51,500 रोकड लंपास केली. भारत अनिल कुकरेजा असं या चोराचं नाव आहे. पवन लालवाणी या भाऊजींच्या घरही त्यानं चोरी केली. पोलीस तपासात मेहुणा आणि सासरे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. बदलापूरमध्ये मोबाईल घेण्याच्या बहाण्यानं चोरटा मोबाईल घेऊन पसार झालाय. नीरज मिश्रा यांच्या श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्समध्येही चोरी झाली. 1 सप्टेंबरला चोरटा मोबाईल विकत घ्यायला आला, त्याचा साथीदार बाहेर गाडी सुरू ठेवून थांबला होता. विवोचे 2 मोबाईल घेऊन चोरटा मित्रासह स्टेशनकडे पसार झाला. टायगर 3 सिनेमाच्या शूटिंगसाठी सध्या सलमान खान आणि कतरिना कैफ तुर्कस्तानात आहेत. रशियातल्या शूटिंगनंतर सिनेमाची संपूर्ण टीम तुर्कस्तानात दाखल झाली. यावेळी सलमान आणि कतरिनानं तुर्कस्तानच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांची खास भेट घेतली. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24